हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पोलीस शिपाई भरती लवकरच होणार असून याविषयी जाहिरात प्रसिद्ध लवकरच होणार आहे आणि या जाहिरातीमध्ये असणाऱ्या पात्रता आणि अटीविषयक एक, एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा असणारा आदेश अठरा जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी पारित करण्यात आलेला आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया गृहविभाग कामा मार्ग हुतात्मा राज गुरु चौक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एका एक्कावन्नचा बावीसच्या कलम पाच ब आणि त्या अनुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाच्या अखत्यारेतील पोलीस दलातील महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे या नियमांना महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार एकोणवीस असे संबोधण्यात यावे महाराष्ट्र पोली पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामधील नियम चारचे उपखंड एक दोन आणि तीन खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे लेखी परीक्षा शंभर गुण पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल सदर हू परीक्षा शंभर गुणांची असेल लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाची राहतील शारीरिक चाचणी पन्नास गुण जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पस्तीस टक्के मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत तेहतीस टक्के गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिय नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकास पाच या प्रमाणात प्रवर्गनिय उमेदवारांना खालीलप्रमाणे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल शारीरिक चाचणी पुढील प्रमाणे एकूण पन्नास गुणांची असेल पुरुष उमेदवार सोळाशे मीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे दहा गुण गोळा फेक दहा गुण एकूण पन्नास महिला उमेदवार आठशे मीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे दहा गुण गोळा फेक चाल चार किलोग्रॅमचा गोळा असणार आहे दहा गुण एकूण पन्नास गुण जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पस्तीस टक्के मागास प्रवर्गातील उमेदवाराच्या बाबतीत तेहतीस टक्के गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गणी आहे नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकास पाच या प्रमाणात प्रवर्गणी आहे उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल उदाहरणार्थ जर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दहा जागा व अनुसूचित जमातीसाठी पाच जागा असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गातील पन्नास म्हणजे पाच गुणले दहा पन्नास व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पंचवीस उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील तथापि अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणानुक्रमे पन्नासाव्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळालेले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गांतर्गत शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणांनुक्रमे पंचवीसाव्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळालेले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील महासंचालकांनी प्रत्येक पोलीस घटकांसाठी घटित केलेले निवड मंडळ या नियमांच्या पोटनियम एक व दोनमध्ये नमूद केलेल्या दोन, के दोन निकषांवरून प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे गुण उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार करील लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी यामध्ये प्राप्त होणारे गुण एकत्रित केल्यानंतर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक एस आर व्ही एक हजार सत्त्याण्णव प्रक्र एकतीस अठ्ठ्याण्णव सोळा अ दिनांक सोळा मार्च एकोणीसशे नव्याण्णवच्या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या टप्प्यानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निरगमित केलेल्या आदेशानुसार तयार करण्यात येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव या यांच्याद्वारे हे परिपत्रक किंवा शासन निर्णयच या ठिकाणी आदेश जारी करण्यात आलेला आहे यावरून आपल्या लक्षात येतं की पोलीस भरती प्रक्रिया लवकरच पार पडणार असून या पार पडणाऱ्या परीक्षेतील लेखी परीक्षा असेल आणि या लेखी परीक्षांचं गुणांचं मूल्यांकन असेल शारीरिक चाचणी असेल या शारीरिक चाचणींचं गुण असतील या सर्वाबाबत अपडेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की पोलीस भरतीबाबत जोरदार हालचाली सुरू असून लवकरच पोलीस भरती होणार आहे आणि याविषयीचं एक बिग अपडेट आपल्या हाती आलं असून याविषयी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला पोलीस भरती तसेच मेगा विषयक असे संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद